Now friends, problem number one, find out the gross annual value and income from house property in following house properties. Particulars: H1, H2, H3, H4. Fair rent 1,05,000, 1,75,000, 1,75,000 and 1,02,000. Municipal valuation 1,42,000, 1,74,000, 1,26,000. 1,42,000. Rent receivable 12 months 1,88,000, 1,68,000, 1,80,000, 1,68,000. Vacant period 1 month, 1 month, 1 month, 3 months. Unrealized rent 13,000, 42,000, nil 68,000. Interest on loan 1 lakh, 1,53,000, 30,500 and 1,40,000. Loan and acquisition of house property is taken on 1st April 2000. Now friends, here one of the person, he is the owner of the four houses. Ek assessee ahe, tyachyakade char ghar hai. H1, H2, H3, H4. And gharache naav ahet H1, H2, H3, H4. These are the four homes are there, and if you see that the all four houses are let out. Why it is called as a let out? Can rent receivable mandle H1's a rent, H2's a rent, H3's a, H4's a. It means all four houses are rental basis, let out basis. Jar ghar let out astil tar aplyala फॉर्मैट आहे, हाउ वी विल कैलक्युलेट तो फॉर्मैट आहे, तो पहिला आपल्याला फाइंड आउट करावे लागेल ग्रॉस एनुअल वैल्यू. काय फाइंड आउट करावे लागेल? ग्रॉस एनुअल वैल्यू. तो आपण फाइंड आउट करूया ग्रॉस एनुअल वैल्यू ऑफ H1 हाउस. H1 हाउस चं ग्रॉस एनुअल वैल्यू फाइंड आउट. तो ग्रॉस एनुअल वैल्यू फाइंड आउट करायचं असेल H1 हाउस प्रॉपर्टीचं, तो पहिला आपण काय घेणार? रिजनेबल लेटिंग वैल्यू. रिजनेबल लेटिंग वैल्यू ए म्हटलं तर त्याच्यामध्ये येणार फेअर रेंट और म्युनिसिपल वैल्यूएशन. आता इफ यू सी द अवर प्रॉब्लेम, H1 चं फेअर रेंट आहे 1,05,000 एंड म्युनिसिपल वैल्यूएशन आहे 1,42,000. तर हियर वी कॅन से दॅट रुपीज 1,05,000. It is a fair rate. And municipal valuation. Municipal valuation ahe 1,42,000. So that we have to put here. Or rupees 1,42,000. 1,05,000 or rupees 1,42,000. तर ह्या मध्ये whichever is higher, these two amount, fair rent is 1,05,000, municipal valuation 1,42,000. So whichever is higher, that is rupees 1,42,000. Yes, I hope you understood. 1,42,000 आलं. त्यानंतर आपण अँड म्हटलं पुढे. अँड काय आहे? स्टँडर्ड रेंट. अँड काय आहे? स्टँडर्ड रेंट. और आपण त्याला ऑर म्हणू. ऑर स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट बद्दल आपण काय म्हटलं होतं? Whichever is lower. Problem with the standard rent dilay ka? If you see the problem, they are not provided standard rent. Standard rent is nil. Standard rent ka hai? Nil hai. There is no standard rent. Standard rent is nil. Now,
whichever is higher 142,000 and standard rent is nil. आता इथे whichever is lower, तो whichever is lower nil न घेता आपण 142,000 च घ्यायचे. इट इज सब्जेक्ट टू कन्सिडरेशन. त्याला म्हणतात सब्जेक्ट टू कन्सिडरेशन. ओके, जर इथे स्टँडर्ड रेंट काहीतरी असेल तर त्याला कम्पेअर करून विचार इज लोअर घेतलं असतं. पण आता इथे कम्पेअर करायला अमाऊंटच नसल्यामुळे 142,000 जशी तशी अमाऊंट आपण घेतली. तर ए पार्ट आपण काढला, दॅट इज 142,000. आफ्टर 142,000 ए, नाव बी, बी मध्ये काय म्हटलंय, ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह 12 मंथ्स मायनस अनरिलाइज रेंट. आता ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह किती, रेंट रिसिवेबल 1,88,000 अँड अनरिलाइज रेंट 13,000. तो हियर रुपीज 1,88,000 याला काय म्हणणार, रेंट रिसीव मायनस, मायनस मध्ये मायनस अनरिलाइज रेंट. अनरिलाइज रेंट किती, 13,000. तर कॅल्क्युलेटर यूज करा, फाइंड आउट करा. यू हॅव टू यूज द 12 डिजिट कॅल्क्युलेटर. 1,88,000 मायनस 13,000 व्हॅल्यू विल बी किती आली. कॅल्क्युलेटर प्रत्येकाने यूज करा. यस, तनुजा गॉट 1,75,000 राईट. 1,75,000 रुपीज, 1,75,000. तर many students got the same answer. Naveen, Dipti, Namdev also got 1,75,000. तर त्याला म्हणणार बी, बरोबर. त्यानंतर सी, सी मध्ये काय म्हटलंय, ए ऑर बी विच एव्हर इज हायर. ए, ए म्हणजे किती, 1,42,000. ए म्हणजे 1,42,000. ए आलं आणि बी म्हणजे किती, 1,75,000. आता आपण काय करणार, ए ऑर बी विच एव्हर इज काय, लो हायर, विच एव्हर इज हाय, तर विच एव्हर इज हायर किती, हाऊ मच विल बी द विच एव्हर इज हायर, 1,75,000 विच एव्हर इज हायर रुपीज 1,75,000. 1,75,000 हे आलं सी, इट इज अ सी पार्ट. आता सी आल्यानंतर सी डी फाइंड आउट करायचं. तर डी कसं फाइंड आउट करायचं, सी मायनस वेकंट मंथ रेंट. तर सीच व्हॅल्यू आपण 1,75,000 घेतली, बरोबर, मायनस वेकंट मंथ रेंट. वेकंट मंथ रेंट, प्रॉपर्टी वेकंट आहे का, येस, प्रॉब्लेम मध्ये सांगितलं 1 मंथ वेकंट, प्रॉपर्टी वेकंट 1 मंथ. 1 मंथ चं रेंट काढायचं, तर रेंट रिसिव्ह किती आहे, 1,88,000. त्याला डिवाइड बाय 12 करा, 12 महिन्याचं हे, तर 1 महिन्याचं रेंट मिळेल. 1,88,000 डिवाइड बाय 12, 1,88,000 डिवाइड बाय 12 किती आलं, 1 महिन्याचं रेंट. वी विल राइट हियर
188,000 divided by 12. It is 15,666.666. तर आपण काय करणार, 15,667 घेणार. We will rounded the value. Yes, right. Sudhir, Ruchika, Parinita also got same, but rounded keliyavarti point nantar 6 asel tar 7 yeto. So 15,667 is a vacant print. Ma ata 1,75,000 C madun 15,667 rupaye vaja kara. That you have to deduct. So you will get rest of the value, that is gross annual value. So 1,75,000 minus 15,667. So value will be khup lokani kadle vatta. Yes, yes, Tanuja, Ruchika, Karuna, Ekta, Namdev, Sudhir, sagalyani kadle, khup lokani kadle. Tushar also got. Dipti Patil 1,59,333. Yes, the hello, hey, gross annual value. Konachi zali, konachi hi gross annual value ahe. Yes, whose gross annual value? It is a prop H1 property chi gross annual. H1 property chi gross annual. Ata apan te format madhe show karnar. Format madhe show kardana ite income from house properties. See friends, name of the assessee. Assessee is a now. काय नाहीये, तुमचं नाव टाका, तुमच्याकडे चार प्रॉपर्टी आहेत असं समजा. असेसमेंट इयर 2020-21, प्रीवियस इयर. Assessment year 2020-21, previous year 2019-20, legal status individual, computation of income from house properties. Nantar pahila head taknar, tyanantar pahili property H1 hi kashi aahe. लेट आउट आहे, इट इज लेट आउट. तर पहिल्या प्रॉपर्टीला आपण लिहिणार पहिलं हेडिंग क्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. पहिल्या प्रॉपर्टीची क्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपण काढली आहे. यस, किती आहे? इट इज 1,59,333. Okay. Then after that, we have to deduct less municipal taxes under section 23, subsection 1, which is paid owned by owner only. Municipal taxes which is paid and borne by owner only. Is a problem madhe baga municipal taxes dilet ka? There is no municipal taxes. Municipal valuation hai, municipal taxes nahi hai. So municipal taxes nahi dilele, to apan ite linar nil.
इट इज नील. म्युनिसिपल टैक्सेस नील, देर इज नो वैल्यू. म म्युनिसिपल डिडक्ट केल्यानंतर आपल्याला मिळते नेट ॲन्युअल वैल्यू. नेट ॲन्युअल वैल्यू अगेन सेम, देर इज नो अमाउंट ऑफ म्युनिसिपल टैक्सेस, द सेम अमाउंट वी विल कंसिडर एज अ नेट ॲन्युअल. देन लेस वी हैव टू डिडक्ट. What deductions under section 24 subsection 1. Pahila deduction denar apan, number 1, that is standard deduction. स्टँडर्ड डिडक्शन, स्टँडर्ड डिडक्शन द्यायचं आपल्याला. वी हॅव टू गिव द स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन कसं कॅल्क्युलेट करतात? इट इज 30% ऑफ द नेट ॲन्युअल व्हॅल्यू. नेट ॲन्युअल व्हॅल्यू 1,59,333 multiply by 30%. Use your brain, use your calculator and find out the value of standard deduction. 1,59,333 × 30%. Kiti alo? Sanga lavkar. How much you got? नामदेव गॉट राईट आन्सर, 47,800. अक्षय, परिणीता, तुषार ऑल्सो गॉट सेम 47. आपण राउंडेड करतो, आपल्याला मिळालंय 47,799.9. पॉइंट नंतर 5 वरती असेल तर ते 1 ने ऍड करतो, इट इज राउंडेड. तर अमाऊंट विल बी जर 47,800, अमाउंट विल बी 47,800. सुधीर समाधान ऑल्सो गॉट, तुषार ऑल्सो गॉट 47,800. देन आफ्टर दॅट सेकंड डिडक्शन, दॅट इज इंटरेस्ट ऑन लोन हाऊस. Interest on loan of house property. Now friends, if you see in our problem, there is a information of the H1 property interest on loan rupees 1 lakh, and they borrow the loan from 1st April 2000. 1st April 2000 मध्ये acquired केली house property, विकत घेतली house property, आणि त्यावेळेस लोन घेतलं होतं आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट 1 लाख रुपये. इट मीन्स इट इज अ इंटरेस्ट ऑन लोन रिलेटेड टू द हाऊस प्रॉपर्टी. त्यामुळे आपल्याला इंटरेस्टचं डिडक्शन दाखवावं लागेल. तर इंटरेस्टचं डिडक्शन वी हॅव टू शो हिअर 1 लाख. टोटल डिडक्शन, टोटल करायची इनर कॉलमची 1,47,800. आता नेट ॲन्युअल व्हॅल्यू मधून डिडक्शन वजा करायचं, किती येतं बघा. युज युअर कॅल्क्युलेटर,
एंड फाइंड आउट द वैल्यू. रुचिका गॉट 11,533. व्हाट अबाउट अदर्स? नेट एनुअल वैल्यू मधून डिडक्शन वजा करा. तनुजा ऑल्सो गॉट सेम. तुषार पालकर, दीप्ति पाटिल ऑल्सो गॉट सेम. आता मी एंटर करतो. Yes, UN. It is not the SUM. It is deducted. So 1,59,333 minus 1,47,800. The value will be 11,533. It is a net taxable income from H1. House property. See that everyone, many are got same answer. Sudhir, Samadhan, Ekta, Naveen, Ajay also got 11,532. It is a H1 house property's income we calculated, and it is a let out property. तर त्याच्यासाठी आपण काय काय केलं? पहिलं आपण त्याची ग्रॉस अनल व्हॅल्यू काढली. ग्रॉस अनल व्हॅल्यू कशी काढली? तर त्यासाठी आपण काही रूल्स वापरले आणि आपण त्याची ग्रॉस अनल व्हॅल्यू काढली. ग्रॉस अनल व्हॅल्यू काढण्यासाठी काय काय केलं? कॅल्क्युलेशन ऑफ द ग्रॉस अनल रिझनेबल लेटिंग व्हॅल्यू, फेअर रेंट ऑर म्युन्सिपल व्हॅल्युएशन. फेअर रेंट वॉज 1,05,000 अँड म्युन्सिपल व्हॅल्युएशन वॉज 1,42,000, whichever is higher, that is 1,42,000, or standard rent, mean, whichever is lower, subject to consideration, 1,42,000. A, then B, actual rent received 12 months minus unrealized rent. Actual rent received was 1,88,000 and unrealized rent was 13,000 that we deducted, and the rest of the value considered 1,75,000. It is a B part. Then C, A or B. So A was 1,42,000, B was 1,75,000, whichever is higher, 1,75,000. D, C minus vacant month rent. So C was 1,75,000 and vacant month rent was 15,667. We got gross annual value, that is 1,59,333. Then we started our calculation, and we started how we calculated. And for that purpose, we have used this format. Name of the assessee, assessment year, previous year, legal status, composition of net taxable income from house property. Now we calculate the H1 house property. It is let out. Gross annual value we got 1,59,333. We deducted the municipal taxes, which is paid and borne by the owner only under section 23, subsection 1. It was nil because they are not mentioned any kind of amount. So 1,59,333 minus nil, the rest of the value. 1,59,333, it is considered as a net annual value. After getting net annual value, we have to give the two deductions under section 24, subsection 1. Under section 24, subsection 1. Two deductions are standard deduction. It is 30% of the net annual value. Standard deduction, we have to calculate on the 30% of the net annual value. Net annual value, 1,59,333. Into 30%, that is 47,800. We rounded. Then next deduction, interest on loan of house property. They are provided 1 lakh rupees. We added this total of the deductions and put the outer column, and then net annual value minus deduction, whatever amount come, it is considered as a net taxable income from H1 house property. So friends, upon H1 house property se income find out keli. Aplyala ata ajun calculate karayche H2, H3 and H4. Ani te tumhi calculate karnar aha. So pahila kay calculate karayche? Gross annual value. Tyanantar
नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर आता तुम्ही एच टू चं काढा, त्यानंतर एच थ्री चं काढा आणि नंतर एच फोर चं काढा. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा वहीमध्ये. तुमच्याकडे नोटबुक आहे दॅट यू हॅव टू यूज अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट. तर मी ते स्टॉप करतो. तुमच्या पुढचा अर्धा तास तुम्हाला एच टू एच थ्री एच फोर ह्या प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी ठेवतो. आणि हेच लेक्चर मी युट्यूबवरती सुद्धा ठेवतो. म्हणजे तुम्हाला काय स्टेप्स माहीत नसेल किंवा समजत नसेल तर तुम्ही मी जे बोललोय ते ऐका आणि ते फॉलो करा. तरी सुद्धा समजलं नसेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही मला क्वेश्चन्स टाकू शकता, मी त्याचं उत्तर देईल. आय होप यू अंडरस्टूड द एंटायर थिंग अबाउट द लेटआउट. If the property is let out, how we will calculate the let out properties income that we have studied. Okay, the next lectures we will study the next rule. It is a self-occupied property. Whenever the property is not let out, it is own property, owner himself use this property for residential purpose. So what will be the treatment that we are going to learn in our next lecture. So this lecture is over. I hope you understood. Do you have any problem? I hope you don't have any kind of problem. If it is there, you can put in your WhatsApp group. We will discuss. Or, aajcha lecture samplav. Good night.